फुलं म्हटलं अशीच ठेवलीस ती? हा हा भारी आहे ना खूप. आम्ही चाललोय रत्नागिरीला प्रवासाने ना खूप हालत खराब झाली रस्ते. झाडे घेऊ भरून भरपूर धुका पडलाय ना आज. चला आम्ही निघालो राऊंड मारायला. ते गोंड्याची फुलं पण काढून घ्यायला हवी का उद्याला ठेवायचे गोंड्याची फुलं पिवळीवाली? उद्या दिवाळीच्या दिवशी. हा चालेल. तर चला सकाळी सकाळी जरा आम्ही बागेत आलोय भाजी काढायला. वालीच्या शेंगा हव्यात मला की नाही. आज लवकर करायचं आहे जेवण त्याच्यामुळे म्हटलं की राऊंड मारता मारता थोडीशी भाजी पण म्हटलं काढून घेऊया कुणालासाठी. थोडशा आहेत घरामध्ये शेंगा आणि थोड्याशा जरा कमी होत्या म्हणून काढायला आलो. काय काय अशा सुकायला आल्या तिकडे बघूया दुसरीकडे. आणि बघा धुकं कसं थोड्या वेळाने अजून पसरत जाईल हे तर कमी आहे. नमस्कार मित्रमैत्रिणीनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर थोड्या वेळाने की नाही मला बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे आता उठला पहिला आधी जेवण करून घेते नाश्ता जेवण वगैरे आणि मग निघायचं आहे म्हणून थोडीशी घाईघाई. आज असा विचार केला होता की नको आज बाहेर पडणार नाही पण मग असे बाहेर आले आणि बघितलं इतकं सुंदर वाटते त्याच्यामुळे मोह आवरता आला नाही आणि मग ह्यांच्यासोबत मी सुद्धा आले. ह्या इतक्या शेंगा काढून घेतल्यात अजून आहेत घरामध्ये अर्ध्या आणि त्या साईडला पण वेळ आणि तिकडच्या पण काढून घेते. तर चपाती भाजीच करणार आहे जास्त असं काही बनवत बसणार नाही. तर सगळं जेवण करत बसले तर खूप वेळ जाईल त्याच्यामुळे म्हटलं पटापट चपाती भाजी बनवून घ्यायची आणि मग निघायचं आपल्याला. तर वेली की नाही लावलेला खूप छान झालेला आहेत पण त्यांना खत करायला लागणार आहे आता. काय आलं पिकला 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 असेल तर काढून टाक. बघू दे निघेल का कैची लागेल ना कैची नाही आणले गोल फिर. हा म्हणतात तयार आपण आज संध्याकाळपर्यंत तयार होऊन जाईल. अजून किती येते ते आता दोनच राहिले तिकडे जाऊन चेक कर गोलपर्यंत. हा ना ठीक आहे चला. आणि ह्या बघा ह्या काकडीच्या वेली तुम्हाला दाखवते ही काकडीची वेल आहे आणि ते पडवळची वेल आहे. तिला खत पाणी करायचं संध्याकाळच्या वेळेस ना आज करावंच लागणार कारण तिला फुलं वगैरे बघा येत चाललेले. तर आम्ही बघा आता फिरत फिरत आलोय आपल्या केळीच्या इथे. पपईचं झाड बघा मागे तुम्हाला दाखवलं होतं एकदा आणि आत्ता बघा तुम्ही किती स्पीडने ते वाढतंय आणि कसं वाढतंय ते पण बघा. आणि इथे बघा ही गोंड्याची फुलं आपली असं पसरलेलं झाड आणि कळ्या बघा किती आल्या आहेत त्या पूर्ण असं गच्च भरलेलं आहे. जसं त्या नारळाच्या इकडे आहेत ना तसं इथे पण सेम तसंच झालेलं आहे. हे बघा इथे असं हे छान झालेलं आहे. आणि इथे पण मी वालीची शेंग लावली होती ती पण बघा किती छान झाली ती वेल. ते आता हळूहळू मोठी होईलच. पानं कशी हिरवीगार एकदम मस्त. चला थोडंसं जरा फिरतोय ना बागेमध्ये तुमच्याशी मी शेअर करते. बागेत फेरफटका नाही मारला ना की आम्हाला चैन नाही पडत. आणि इथे आपली जी घेवड्याची वेल बघा तिला ना फुलोरा आलेला आहे. आता हळूहळू घेवडा पण धरायला सुरुवात होईल. ती बघा फुलं सफेद सफेद रंगाची. माझा हात नाही पोचणार जरा उंच आहे ना त्याच्यामुळे. छान झाले थंडीतनंच फुलते ना फुलायला सुरुवात होते तिला ऊन लागतो. असं सगळं आहे. चला आता हा फेरफटका मारला का एक एनर्जी. ही केळ ना आपल्याला आज काढायची आहे. कालच काढायची होती पण काल कामात ना आम्हाला वेळच नाही त्याच्यामुळे राहून गेलं आहे. आज संध्याकाळी हे बघा काय पण करून हे काढायचीच आहे. पिकले बघा केळी ना तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. काढून ठेवलं का 2-3 दिवसामध्ये पिकून जातील. हा मिरच्या काढ जरा कुणाला तळलेल्या मिरच्या खायात. कुणाला उठला का काढून लागेल. लेकाला माझ्या काय काय हवं ना ते बनवून म्हटलं घालते. तळलेल्या मिरच्या तो काल म्हणतो आई मिरचे खायचे त्याला लई आवडतं तळलेल्या मिरच्या. ह्या बघा तिकडे पण आहेत का बघा ह्या तिकट नाहीत अजिबात. तिकडे असतील त्या नारळाच्या इथे आहेत ना त्याच्याकडे
त्या रोपात नाही तिकडे. तर चेकच्या मिरच्या आता निघाल्या, त्यातला कोणाला थोडस तळून देते. कालपासून मागे लागलंय आई, तळलेली मिरची खायचे, मिरची खायचे, त्यातलं बनवते. आता इथे आहेत ना आपली रोपं, आहेत बस झाल्या सगळ्या. नको काढू एकदम छोटा ठेव, भाजी बिजी टाका. तर तळणीची आहेत, त्या भाजीत कशा टाकणार. तर पानाच्या आड बघा चाफा कसा लपलाय. सुगंध थोडी लपतोय, सुगंध माहिती पडतो सुगंधाने की चाफा फुललाय म्हणून. आणि भरपूर असं चाफा फुलत चाललेलं आहे. हा बघा मस्त असं कुठे. चला फुलं पण हातावर काढूनच घेतो. मग डबल डबल फेरी नको, तितका वेळ आपला वाचेल. छान झालाय चाफा आपला. सगळ्यात मोठं काम माझं झालं हे बघा, वालीच्या शेंगांची भाजी केलेली, त्यात खोबरं टाकायचं बाकी आहे अजून. या मिरच्या तळल्यात थोड्याशा कुणासाठी. आणि हे बघा, हे पुलके झालेले आहेत बनून. आता हे सगळं जरा व्यवस्थित झाकून ठेवते. काय आलं शेरू, कुठं आहे? हा बघा पूर्ण ना चिखलाने माखून आला होता पाय वगैरे. काय झालं, काय झालं बघ कसं करतो तो. कुई कुई बघितलं हां तो. बघ दादा, दादा आमचा हा बघा आत्ता असं उठला आहे, आता ब्रश करायचं चालू आहे. धुकं बघ इथे बघ कुणाला अजून पसरलेलं जायचं इकडेकडे. आणि मी आता जरा चहा प्यायला घेतला आहे जेवण बनून झाल्यानंतर. बसा बेटा खाली. काय आलं दादा, घे जरा घे घे, त्या डोक्यावर हात फिरव जरा. सोडायला नाही, मी बोली ना शेरू कुठं आहे, शेरू कुठं आहे, त्या तो कुई कुई करायला आला. तर आठवलं ना शेरू गेला आहे कुठंतरी बाहेर फिरायला, अजून आला नाही. तर ही ना केळी आता काढतायत कुणालचे बाबा, कारण आता ती पिवळी पिवळी ना होत चाललेली आहेत. आणि काढून ठेवली ना का, 2 दिवसात लगेच पिकून जातील ती. हां आणि आपल्या बागेमध्ये नवीन केळ पण पोचवले, तुम्हाला नंतर दाखवीन मी सवडीने, जरा दाखवीन हा नंतरला. वरचा देटा पण पकड, पूर्ण पकडून ठेव, पटकन तुटणार आहे. हा हा भारी आहे ना खूप. सावकाश खाली बघ, झाडं झाडं बघ खाली रोप त्या साईडचे. हे बघा आपली केळ, एक एक केळ बघा केवढं मस्त पिकतील. 1-2 दिवसात पिकतील. आणि एक केळ बघा पडला आपोआप, त्याची भाजी जी बघूया बनवायला होईल. चला आता ते केळ कापून झाले ना की ती जी केळ आहे ना ती तोडून टाकायची. तिला काय आता केळ परत धरणार नाही, केळीला कसे कोंब फुटत फुटत जातात. आणि तिथे आता छोटे छोटे भरपूर असे कोंब आहे ना फुटलेले आहेत, आता हे तुकडे करून टाकायचं. आणि मग त्याचा खत म्हणून वापरसुद्धा होतो केळीचा, असं आहे ते. मी येते हा, टाटा जाते हा, मी खाऊ घेऊन त्या तुम्हाला आईस्क्रीम आणते हा. चला बसा. तर गाडी बघा काढले कुणालच्या बाबाने बाहेर जायला. जेवण मिळून घ्या टायमामध्ये, आणि त्या दोघांना पण द्या जेवायला. हां चल मग, हां आडाबंद कर. तर आम्ही बघा आता निघालोय, आम्ही चाललोय रत्नागिरीला डिमार्टमध्ये. जातोय घरात त्याचे सामान वगैरे बघा भरायचं आहे ना, त्याच्यामुळे आता निघे निघेपर्यंत 9:30 होऊन गेलेले आहेत. बराच वेळ गेला निघेपर्यंत, म्हणजे लवकर निघायचं होतं पण घरातले कामं काही आटपत नाही, त्याच्यामुळे थोडंसं उशीर झाला आहे. चला निघूया. म्हणजे घरातून निघताना उशीर झाला होता, पण आम्ही दोघं पण आज आहे ना असं रिलॅक्समध्ये होतो. म्हणजे घाई गडबड आहे पुन्हा घरी यायची असं काही नव्हतं, कारण बघा कुणाला होता घरी. त्याच्यामुळे वाघ्या शेरू असल्यामुळे ना आम्हाला पण थोडी चिंता लागून राहते कुठं जायचं म्हटलं का. पण कुणाला होता त्याच्यामुळे आज काय फारशी अशी चिंता नव्हती. तर घराबाहेर पडलो आम्ही, पेट्रोल पंपावर अगोदर गेलो,
CNG भरून घेतलं आणि मग आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. 100 ते 110 किलोमीटरचा प्रवास आहे आमच्या इकडनं तळीरत्न. मी याच दरम्यान की नाही माझं थोडंफार जे एडिटिंग होतं ते सुद्धा करून घेतलं, कारण असं बाहेर जायचं म्हटलं का पूर्ण दिवस निघून जातो आणि मग बाकीचं जे काही काम असतं ते सगळं राहून जातं. मग आणि फायनली बघा प्रवास करत आम्ही रत्नागिरीच्या डीमार्टला पोचलोय. आता गाडी पार करतो आणि लगेच आतमध्ये जातो. भरपूर शॉपिंग करायचे, पटापट शॉपिंग करून घेणार. जमलं तर थोडं बहुत तुमच्याशी शेअर करते, प्रयत्न नक्कीच करीन. दिवाळी असल्यामुळे डीमार्टमध्ये गर्दी तर होतीच, बाहेर पार्किंगला की नाही जागा पण नव्हती. त्याच्यामुळे काय केलं मी, पुढे निघून गेली आणि मग कुणालचे बाबा 5 ते 10 मिनिटांनंतर आले डीमार्टमध्ये आणि मग आमची सुरुवात झाली खरेदी करायला. तर सगळ्यात आधी खाली म्हणजे जे फर्स्ट खालती ग्राउंड फ्लोअरला ते जे आहे ना तिकडे सगळं वाण सामान वगैरे ते सगळं आम्ही खरेदी केलं, पटापट पटापट केलं, अजिबात वेळ घालवला नाही. म्हणजे एक प्लॅनिंग केलं होतं त्या पद्धतीने सगळं आम्ही केलं दोघांनी, त्याच्यामुळे पटापट झालं. आणि लिस्ट म्हणाल ना तर डोक्यामध्ये माझ्या लिस्ट की नाही सामानाची तयार असते, त्याच्यामुळे कोणतं सामान विसरायला होईल असं नव्हतं. त्याप्रमाणे सगळी वाण सामानाची खरेदी केली आणि त्याच्यानंतर आम्ही आलो फर्स्ट फ्लोअरला. तर इथे सगळं म्हणजे बघा कपडे वगैरे जे काय आहे ना भांडी वगैरे सगळं असतात ते सगळं थोडंफार बघितलं आणि पटापट तिकडे काहीतरी मला वाटतं 2:30 दरम्यान आम्ही बाहेर पडलो. भरपूर अशी भूक लागली होती तेव्हा वाटेतच एक छोटंसं हॉटेल होतं तिथे जेवलो पण आम्ही आणि मग घरी यायच्या प्रवासाला की नाही आम्ही सुरुवात केली. आणि फायनली बघा आम्ही घरी आलेलो आहोत. किती वाजले आपल्या घरी आला? 6 वाजले ना? हा 6 वाजता आम्ही घरी आलो. खूप वेळ गेला खरेदी करायला, कारण दिवाळी असल्यामुळे डीमार्टमध्ये पण गर्दी की नाही होती. पण सगळं सामान की नाही आणलेलं आहे. थोडेसे कपडे पण आणलेले आहेत कुणालला दिवाळीचे आणि कुणालच्या बाबांना बड्डेचं, असं सगळं काय काय घेतलेलं आहे तुम्हाला थोड्या वेळी दाखवतेच. सगळं सामान आणून किचनमध्ये आता ठेवलं आहे ह्या दोघांनी. मी माझं थोडंसं काम म्हणजे एडिटिंगचं काम माझं बाकी होतं केलं मी आता, आणि आता घरातल्या बाकीच्या कामाला सुरुवात करते. सगळं घरातलं काम बाकी आहे, कपडे इपडे धुवायचं सगळं बाकी आहे. हे बघा यांचं इथे कपडे घालायचं चाललेलं आहे दोघांचं, ते बघा आणलेलं सगळं. कुणाला जीन्स वगैरे आणले ते दाखवते तुम्हाला नंतर. आणि फर्निचर तर येत आहे ना आता, फोन आले ना. हा आणि आपला टेबल जो बुक केला होता ना आताच कॉल आला होता, मग ती वस्तू पण आपल्या घरात आता येईल थोड्या वेळाने. दाखवते तुम्हाला सगळं काय ते. सगळ्यात आधी घरात सगळं काम आटपून घेते. माझा अवतार बघा काय झालाय ते सगळं. हे बघा किस्सं बघा, गाडीतून आहे ना प्रवासाने ना खूप हालत खराब झाली. रस्ते इतके खराब आहेत ना मध्ये मध्ये, त्याच्यामुळे खूप हालत खराब झाली. नकोसं झालं असं अगदी, म्हणजे कधी मी घरी येते ना असं मला सगळं झालं होतं. बाघ्या शेरू मध्ये जाम खूप झाले. शेरू हा बघा इकडून बसलेला आहे बघा. येऊन आहे ना माझ्या बाजूला झोपलेला आहे बोका. त्याला पण मी खाऊ आणलेलं आहे दोघांसाठी. एकदम भिंतीला टच करू नको, मधोमध ठेव. हा असं बघ, हा छान वाटतो ना. तर हा बघा हा आपला टेबल बघा आलेला आहे आत्ताच. हा टेबल आला कुणाल, जरा ड्रॉवर खोलून दाखव रे. हा छान वाटतं ना मग असे छोटे छोटे खाणे आहेत ह्याला. असे एक साईडला आणि हा एक खाली ड्रॉवर, म्हणजे भरपूर असं सामान की नाही आपलं आता इथे ह्याच्यामध्ये राहून जाईल. छान असं मजबूत पण आहे. चला आता सगळं इथे सेट टॉप बॉक्स सगळं आता अरेंज करून टाकूया. इथे आपल्या ह्याला मॅच पण होतं ना हे बघ, आपल्या लादीचा कलर ना, लादीचा कलर आणि टेबलचा कलर मॅच पण होतंय. छान वाटतंय. चला करा आता. हा तर इथे बघा आता दूध ठेवलंय गरम करत, एकीकडे कपडे चालू आहेत बाहेर मशीन लावले कपड्याची आणि चहा ओतलाय. आपल्याला चहा पिऊन घेतो मग जरा तरतर येईल. आणि हा बघा हा चिबूड ठेवलाय, कापायचा आहे, पिकलाय तो चिबूड नाही तर परत खराब होऊन जाईल. हे घे चाय घे, चल चाय पो. हा बघा सगळा पसारा इथे पडलेला आहे सामानाचा. आता हे सगळं मला आवरून ठेवायचंय, व्यवस्थित सगळं लावून ठेवायचंय. माहितीये का काय झालंय, म्हणजे ज्या टाकीमध्ये मी सगळं सामान भरून ठेवते ना ती टाकी आता पाण्याने भरलेली आहे, म्हणजे आता सगळेजण येणार ना म्हणून ते एक्स्ट्रा पाणी वगैरे सगळं भरून ठेवलेलं आहे. आता हे सामान ठेवायचं कुठे हा मला प्रश्न पडला आहे. आता मी विचार करते की पिशव्या आहेत ना त्याच्यामध्ये व्यवस्थित पॅक करून सगळं इथं किचनच्या खाली ना व्यवस्थित लावून टाकते.
बाहेर नाही ठेवू शकत कारण बाहेर उंदीर वगैरे यांचा किती त्रास आहे, त्याच्यामुळे बाहेर ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. पण किचनच्या खाली की नाही आपल्याकडे भरपूर जागा आहे, तर व्यवस्थित पॅक करून ठेवून देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर थोडक्यात तुम्हाला मी दाखवते, एक दोन चार वस्तू आणल्यात किचनसाठी, त्या तुम्हाला पटकन दाखवते. आणि बाकी सगळं वाणसामानच आहे, बाकी असं काही वेगळं असं काही नाही आहे. आपल्याला जे घरात लागतं ना ते सगळं सामान आहे. पण काही काही अशा वस्तू आहेत ना की ज्या म्हणजे मला अगदी बघतात ना मनापासून आवडलेल्या अशा वस्तू ज्या मला गरजेच्या होत्या त्या मी घेतलेल्या आहेत किचनसाठी. तर हे बघा, हे सगळं असा पसारा म्हणजे कडधान्य वगैरे, चहा पावडर, साखर, हे सगळे मसाले वगैरे, आणि हे बघा हे भांडे जसं साबण वगैरे, डाळी वगैरे सगळं असं आहे इथे ठेवलेलं. मला वाटतं डाळीचं पॅकेट एक गाडीतच राहिलं वाटतं, ऐकलं काय तूर डाळीचं? हां, इथे दिसत नाही आहे. आणि ह्या बघा, ह्या आता बॉटल ह्या आणलेल्या आहेत. ह्या बघा, ह्या 89 रुपयाला 6 बॉटल आहेत. बघा ह्या ट्रान्सपरंट हे एक घेतलेलं आहे मी. म्हणजे छोट्या छोट्या वस्तू काहीतरी ठेवता येतील. पुन्हा हे बघा, हे स्टँड आहेत ना मला हवे होते, भाजी वगैरे आपण ठेवतो ना गरम गरम काढून, तर हे असे ठेवले का मग ते कसे चांगलंच नाही. या फण्या एकच पण. आणि हे बघा, हे पहिला तर मॉप घेतला आहे मी, हा लादी पुसायचा गालाचा, आणि ऑफरमध्ये होता त्याच्यामुळे घेतला. ते गालाचे की नाही सगळे प्रोडक्ट जे असतात ते महागच असतात. हे अशा थोडके आहे 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 डाळ, ही बघा तूर डाळ इथे आहे, त्याला सांग आहे आहे. हे असे तीन आहे ना स्टँड मी असे घेतलेले आहेत. आणि कुणालच्या बाबांना आणि कुणालला कपडे घेतले ते पण तुम्हाला मी दाखवते. तर हा बघा, हा वायपर गेले कित्येक दिवस मला घ्यायचा होता, तर आज शेवटी मला डीमार्टमध्ये दिसला आणि तो मी घेतलेला आहे. स्वस्त आहे, 45 रुपयाचा. ही दोन उशीची कवरं घेतलेली आहेत, 35-35 रुपयाचं एक कवर आहे. अशी दोन घेतलेले आहेत. मागे पण मी ऐकते ना दोन कवर आणले होते. ह्या दोन हाफ पॅन्ट आहेत कुणालला आणि कुणालच्या बाबांसाठी, कोण पण घालतील दोघातलं एक. आणि ही कुणालसाठी एक जीन्स पॅन्ट घेतलेली आहे त्याच्या आवडीची, म्हणजे दिवाळीची भेट आमच्याकडनं त्याला. आणि ही एक टी शर्ट कुणालच्या बाबाने घेतलेली आहे, आणि ही एक टी शर्ट, अशा दोन टी शर्ट दिवाळीसाठी त्यांना असं. तर ही झाली कपड्यांची खरेदी. आणि बाकीचं आपलं काय छोटं मोठं सामान आहे तेच सगळं. तर असा सगळा बघा दिवस आजचा आमचा ना खूप धावपळीचा गेलेला आहे. सकाळपासून नुसती दगदग दगदग चालू आहे. आता हे सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं का मी उद्यात ना एकदम शांतपणे बसून राहणार आहे. आणि उद्या मी कुठेही जाणार नाही आहे. गेले 2 दिवस झाले ना सतत आम्ही बाहेर आहोत, कुणालचे बाबा पण आणि मी पण, त्याच्यामुळे आम्ही इतके थकलो आहे ना. म्हणजे गावी इथे कसं सगळं लांब लांब असतं ना, सकाळी आपण बाहेर पडलो ना तरी घरी येईपर्यंत आपला संध्याकाळ होतेच, आणि खूप थकायला होतं. त्याच्यामुळे जाम थकलोय आम्ही दोघं पण. पण कुणालने मला की नाही भरपूर मदत केली आता आल्यावरती पण. त्याचं पण चाललंय, हॉलमध्ये सगळं सामान जे काही पडलंय ना सगळं आता लावून सगळं अरेंज करतोय व्यवस्थित. ते तुम्हाला मी नंतरला दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक शेअर करा, नवीन असा तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.